कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथं शतकानुशतकं राहणारे कोळी बांधव शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचं सामान, फळं, खाद्यपदार्थ असं सगळं सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो. आगीतून पलायन, नारळ जिंकणं अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात जतीच्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलीवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचं सादरीकरण हमखास केलं जातं. वेगवेगळी सोंग धारण करून कलाकार लोकांचं मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरा नृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाकडी नृत्य, पुरुष मंडळींनी स्त्रीवेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल जवाब, शंकासूर, नकटा यासारखी सोंग असे विविध प्रकार या दरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनांची पूरक साथ दिसते. पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केली जातात. अशाच एका होळीचा कोकणातलं दृश्य, खास व्हिडिओ आणि ड्रोनच्या साह्यानं घेतलेलं विहंगम दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.